नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही गीताची गोष्ट ऐकलीत. या गोष्टीतल्या गीताला जसा आवाज निर्मिती कशी होते याविषयी प्रश्न पडला होता, अगदी तसाच प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल. त्यासाठी आपण एक छोटेसे प्रात्यक्षिक करून बघूया. चला तर मग आपण बघूया प्रात्यक्षिक. सर्वप्रथम एका भांड्यात आपण पाणी घेतले. हे पाणी शांत होईपर्यंत आपण थांबलो. शांत पाण्यात आपण खडा टाकल्यावर त्यात काय दिसते, तर पाण्यात आपल्याला तरंग निर्माण झालेले दिसतात. अगदी तसेच ध्वनी तरंग या वाद्यांमधून निर्माण होतात, त्यामुळे त्या वाद्याचा आवाज आपणास येत असतो. वाद्याचे वैशिष्ट्य म्हणजे आघातातून आवाजाची निर्मिती होते. जेव्हा दोन वस्तू परस्परांवर आदळल्या जातात तेव्हा आवाजाची निर्मिती होते. वाद्य हे साथ संगत करण्यासाठी वापरली जातात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यानंतर वाद्याचे प्रकार आणि वादन साहित्य अभ्यासूया. धन्यवाद.